धोकाचा दिला लय मारणार ना तुला, तुझ्या भरोशा आलोय फोन बघायला. गायलेले मुमेंट आहेत आपल्या आयुष्यात असते. तर मी आत्ताच घेतलाय 15 प्रो, मला आशा लावली तुम्ही 16 प्रो. हे बघा आपल्या 16 प्रो मॅक्स आहे आपल्याकडे, हा कलर आहे 15 प्रो मध्ये, आपल्याला तो कलर घ्यायचा. विविध ऑप्शन त्यांनी काय करून टाकलेला आहे. जगलभर पण 256 GB ला मी 1 लाख रुपये चार्ज घालवल्यात, आणि 16 प्रो 256 GB 1,30,000 ला सगळं आहे मोबाईल ला, पण विविड नाही हा कलर. अरे बस रे सत्कार करा पवार कधी पण होतं म्हणून टोपी पण घाल त्याला. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. रात्रीचे नाही, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण रात्र म्हणजे रात्र 12, संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ इव्हिनिंग आणि नाईट, फरक आहे भाऊ. शाळा शिकायला पाहिजे त्यासाठी. सीन असं आहे की संध्याकाळचे 6:30 मॉलमध्ये आलेले आहे. ॲक्च्युली आयफोन 16 प्रोचं लेच नाव ऐकून आहे, म्हणलं चला बघून येऊ. ॲक्च्युली 15 प्रो घेऊन लय दिवस पण नाही झालेले, तर म्हणलं पण तरी चला बघूया कसं काय. आवडलं तर जरा कर्ज फिर्ज काढून, लोकांकडून उधार पैसे घेऊन, चोऱ्या माऱ्या करून, किंवा काहीच नाही झालं तर एक किडनी इकून 16 प्रो घेऊन टाकू आपण, काय विषय. तुम्हाला तर माहिती आहे पटे तो पटे नवा बी ना घटे असा सीन आहे. पहिलं पाहूया, मी कधीच पाहिलं नाही, जरा बघतो आणि मग डिसाईड करू आपण. चला बाय द वे बघू शकता आपण, अमनोरा मॉल मध्ये आलेलो आहे. पहिलं बघून येऊ, मला काय जे मला घेऊन देणार आहे ना ते मला म्हणते पहिलं बघून येऊ. ऍक्च्युली मी स्वतःच्या पैशावर नाही घेणार आहे, मला गिफ्ट येतं ॲज अ गिफ्ट, पण मी पाहिलाच नाही ना, पहिलं पाहतो फोन आणि मग सांगतो घ्यायचा का नाही समोरच्या पार्टीला, तेव्हा समोरची पार्टी डिसाईड करणार घ्यायचं आहे का नाही. बघून येऊ आता, फोकाटे म्हणल्यावर तुमचा भाऊ सोडत नाही तुम्हाला माहितीच आहे चांगला, त्यामुळे डायरेक्ट उठलो चिराग भाऊला, म्हणलं चल येऊ. तर 12 महिने पोरींसोबतच बोलत असतो त्याला, म्हणलं चल जाऊया पहिलं बघूया तुम्हाला सांगतो कसं काय. तर माझ्या मते काही एवढा फरक नसेल 15 प्रो 16 प्रोमध्ये, पण मी कधी बघितला पण नाही आहे. आता जाऊन जरा बघतो कसं काय हँडलिंगला आहे, कॅमेरा क्वालिटी वाढवली वाटतं ते पण बघूया आणि मग डिसाईड करू. किंवा मग ह्याच्यात घे असेल ना, काय ते म्हणतात त्याला, रिलायन्स क्रोमा फिमा असेल ना, येतं भाई मॉलमध्ये यायची सवय मोडली तर लक्षात घे नाही आता कुठं काय असतं आणि कुठं काय असतं. आता स्टोर सापडा ना, सीझनलाच आहे ना, युनिकॉर्न सीझनलाच आहे. वरती तर काय नसेल, ते वरती खायचं असेल फक्त. मग इथं क्रोमा फिमा आहे ना, क्रोमा फिमा पण नाही का रिलायन्स. भाई साहा तुझं ब्लॉग बघत असेल ना, धोकाचा दिला लय मारणार ना तुला, तुझ्या भरोशा आलोय फोन बघायला आणि मला खरंच आवडला आणि तू नाही घेऊन दिला, मग तुझं काही खरं नाही. बघत असेल एवढं लक्षात ठेव. तिकडं मग किडनी मोड नाही, किडनी वीक. आपल्या आयुष्यातले गायलेले मुमेंट आहेत आपल्या आयुष्यात, असले मुमेंट कधीच नव्हते आपल्या आयुष्यात, असले दिवस कधीच नाही आले. ते वाईट तारा बघा आमचे, काय सांगू तुम्हाला, इकडून तिकडून तिकडून चालत जा, लय वाईट तारा. म्हणजे असे दिवस कधीच नाही आमच्या आयुष्यात, गळ्यात हात घालून फिरणं मॉलमध्ये, हातात हात घालून नाही, नुसतं बघायचं लांबून, लय अवघड काम झालंय. तर मी कुठं होतो, मुद्दे होतो, जर मोबाईल घेऊन नाही दिला भाई तोड फोड जाणार. मी एक तर मी आत्ताच घेतलाय 15 प्रो, मला आशा लावली तुम्ही 16 प्रो, काय खरं नाही. हॅलेननी जायची आम्हाला भीती वाटत होती, कारण इकडच्या साईडला आमचे सगळे फेवरेट फूड्स आहेत आणि आमचे उपास चालू आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काही खायचं नाही आहे. आता जाताना इकडे बघत चालत जायला लागणार. हे बघा मेगडी कसं वेज चालतं आपल्याला बघू. भाई साहेब ह्या क्षणाची आहे ना, लय आतुरतेने वाट बघतोय आम्ही, पण आमच्या आयुष्यात असले क्षणच आहे ना, आमच्या आयुष्यात असले क्षण आहेत. चिंध्या उचला, पोते उचला,
लय अवघड काम आहे. आणि बाय द वे इकडं कॉन्सर्ट दिसतंय कसलं तरी. म्हणजे तुम्ही म्हणत होता ना आपल्या गणपतीच्या मंडळाचे पत्रे कुठे गेले, हे बघा इथं उचलून आणले त्यांनी पत्र. मॉलचं बजेट संपलंय ना, तर आता पत्रे लावायची कामं चालू आहेत. सिमेंटाला यांच्याकडे पैसे आहे म्हणून मग यांनी काय केलंय, मंडळाच्या रोडवरचे पत्रे उचलून आणलेले. बाय द वे इकडं तर तुम्ही बघूच नका, इकडं आपलं काय काम असलं. दारूवाली लोक आहे इकडे, दारूवाली आणि आपण देशीवाली फरक नाही. आपण पाला पाचवाली मंडळी सीन असं झालंय. मागचं मॉल आहे ना यामनोरा मॉल, ह्याच्यात स्टोरच नाही आयफोनचं, मला माहीतच नाही. म्हणजे ऍक्च्युली भरपूर दिवस झालं ना आम्ही मॉलमध्ये आलोच नाही, त्यामुळे मला लक्षातून गेलं. आता समोर चाललंय सीझन्समध्ये, तिथं आहे तिथं मला माहिती आहे. तिथं आपला एक दोस्त पण आहे, त्याला फोन करतो पहिला. तिथं पोहोचल्यावर बघू काय नियोजन. आणि सीन असं आहे पार्किंगला आमच्याकडे पैसे नाही ना, म्हणून आम्ही तिथंच गाडी सोडून चालत थोडं पुढे चाललो. ह्या मॉल बने पण 2-3 महिन्यांनी आज आलेलं आहे, लय दिवसांनी मॉलचं दर्शन झालेलं आहे. आलेलं आठवणच मला तर शेवट कधी आलो तरी आपण खायलाच येतो, बाकी कशाला नाही राग. गरीब आहे मी, शॉपिंगला तर आम्ही येऊ शकत नाही, आम्ही खायलाच येणार काय. आता चालायचं तुमच्या कृपेने झालंच, महिन्याला 2-3 लाख रुपये छपाई, तर मग शॉपिंग पण इथनंच करू काय इश्यू आहे. तो गाईज हे बघा आपल्या 16 Pro Max या, आणि हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे. आपल्याकडे हा कलर आहे 15 Pro मध्ये, आपल्याला तो कलर घ्यायचा. 256 घेतला तर 1:30 आणि 512 घ्यायचा आपल्याला 1,50,000. 512 परवडेल माहिती का, कारण 256 बी फुल होते अख्खा. सो गाईज ह्यात सीन असं झालेलं आहे की विविध ऑप्शनच ह्यांनी गायब करून टाकलेलं आहे, आणि आपल्याला त्याशिवाय तर जमत नाही. काळ्याचं गोरं कसं करणार, कसं करायचं हे बटनाचं नवीन आलेलं आहे ते सोडून अख्खा फोन बघत बसलोय आम्ही. आत्ताच आठवलं तर बटन आहे नाही का, काय होतंय का टच स्क्रीन टोन चालत आहे डकल वर काय एवढ्या बटना पाहिजे का. नोकेच्या 256 GB ला मी 1,42,000 घालवल्यात, आणि 16 Pro 256 GB 1,30,000 12,000 आणि कमी होईल. सगळं आहे मोबाईल ला पण विविड नाही, पण वेगळं काहीतरी असं रे नवीन आता आपल्याला माहित नाही. हा कलर हा नवीन आहे ना, काय नाव आहे बघ कलरचा, डेझर्ट काहीतरी, डेझर्ट टायटनियम असंच काहीतरी, डेझर्ट टायटनियम. सो गाईज फोन पाहिला, फोन मस्त आहे पण एवढा काही डिफरन्स वाटत नाही मला. ॲक्च्युली मला घाट्याचा सौदा असा होतोय, 15 Pro मी घेतलेला 1,40,000 42,000 समथिंग आल्या, आणि 16 Pro 1,30,000 रुपये, म्हणजे जवळपास 12-13,000 कमी. पण ठीक आहे गिफ्ट येतोय म्हणलं काय लाजायचं, येऊ दे फोन तर व्यवस्थित आहे. आता फक्त जरा प्रोसेसिंग आत्ता अवेलेबल नाही तिथं, ते विषय वेगळा आहे. ते म्हणले 4-5 दिवसांनी करतो अवेलेबल बुकिंग अमाऊंट देऊन, म्हणलं ठीक आहे सांगतो. फोनसाठी त्या मॉलमधून ह्या मॉलमध्ये आलतो, आता परत त्या मॉलमध्ये तडपडत जायचं, त्या मॉलमधून गाडी घ्यायची मग घरी जायचं असला उद्योग आहे. हे बघा समोर एमनोरा मॉल आणि इकडे सीझन्स मॉल, काम सगळे उलटीच असतात आमचे. परत आता एमनोरा मॉलमध्ये एंट्री मारली, म्हणजे जागोजागी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार लोक, ब्लॉगर पण ना, ब्लॉगर पण नाही ब्लॉगर बी जागोजागी. म्हणजे खोटं नाही सांगत एवढे, 55,000 सबस्क्रायबर असून मी लोकांच्यात लोक काढायला लास्टो अजून पण शाय फील करतो. लोक इकडं तिकडे बघून बोलतो मी, आणि ते जायला पोरं पोरी आहेत ना नाचत आहेत रोडला. इथं आत्ता मॉलमध्ये 4 कॅरेक्टर आम्हाला असे घावले, रील स्टार्स, सो कॉल्ड रील स्टार्स. रील स्टारला काय म्हणू नको, आमचे सगळे बंधू लोक आहेत रील स्टार रेड्या, सगळे बंधू सस्ते. हा हे सस्ते होते, मी तुम्हाला नाही म्हणत आहे, तुम्ही तर आपले हे सस्तेवाल्यांना म्हणत. तिथेच खायला लागणार भाऊ. सो मंडळी असं कुठं खायला जायचं म्हणलं तरी टेन्शन येते आम्हाला, कारण वेज खायला लागल म्हणजे आम्हाला, म्हणजे ह्यांची सुरुवात कालपासूनच झाली म्हणा देवी बसले म्हणून, पण मी मागचा 1.5 महिना झालं हेच फेस करतो की मला नॉन व्हेज खायचं नाही आहे 1.5 महिना. तर ते 1.5 महिना माझ्या मते 5-7 तारखेला संपणार होतं, पण नवरात्र उत्सव आले आपले, नवरात्र तर कडकमध्ये काहीच खात नाही नॉन व्हेज, त्यामुळं जे उपवास माझे 1.5 महिन्याचं नॉनव्हेज न खायचा
6-7 तारखेला संपणार होता, तोच आता दसरा कोजागिरी नंतर संपणार आहे, त्यामुळे जरा कळ काढणार आहे. पण काय धर्मासाठी आपल्या देवी देवतांसाठी तोंडाचे चोचले कमी करा करा. बर्गर खाणं पण ड्रॉप केलं आम्ही, कारण आम्हाला आठवलं की घर का खाओ अच्छा खाओ, पैसे नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण आमच्या मम्मीने जे आवाहन केलं आहे मग आता घरी जाऊ ना. शॉर्ट असं होतं की व्हेज खायची इच्छा होत नाही, त्यामुळं मागच्या महिन्यात माझे इतके पैसे वाचलेले आहेत ना नॉन व्हेज खायचं नाही म्हणून, व्हेज खायचं म्हणून जातच नाही कुठं बाहेर. सो आता चला, आवडलेलं आहे तर फोन, फक्त सीन असं आहे आता, फक्त लय मोठा सीन आहे आता, ते सीन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. सो गाईज चला, निघालेलं आहे घरी. पहिल्यांदाच असं झालं की कुठं गेलो आणि बाहेरचं खाल्लं नाही, पण ठीक आहे घरी जाऊन जेवतो. बाय द वे फोन एक नंबर आहे, म्हणजे क्वालिटी आहे ना, कॅमेरा क्वालिटी भरपूर इम्प्रूव्ह केलेली आहे 15 प्रोच्या मानाने, आणि प्राइजिंग पण एकदम व्यवस्थित आहे. उलटं 15 प्रो ओव्हर प्राइजिंग होता असं मला वाटायला लागलं आता. ठीक आहे काय विषय नाही, आता फक्त नियोजन लावू. ॲक्च्युली मार्केटमध्ये स्टॉकचा जरा शॉर्टेज दिसतोय आत्ता, मला सेल्समॅन तेच म्हणला तुम्हाला भेटून जाईल म्हणला, फक्त जरा थांबायला लागेल थोडे दिवस. सो लेट्स सी कसं काय होतंय. ब्लॉग तुम्ही बघतच राहा, तुम्हाला अपडेट मिळतच राहती. आणि बाय द वे फोन घ्यायचं एवढी मला चूल नाही आहे, पण समवन मला असं म्हणलेलं आहे की तुला जर फोन आवडला तर मी तुला तो फोन घेऊन देतो. सो त्यामुळे मी बघाय आलतो, नाही तर मला उल्हास नव्हता, कारण मी 15 प्रो घेऊनच 6 महिने पण नाही झालेले, आणि एवढा बी मी पैशाला नाही, अंबानीच्या पोटचा नाही की 6-6 वर्षाला फोन बदलायला. पहिला होतं, पहिला मस्त केलेलं आहे आपण, 14 प्रो 11 13 प्रो हे ते लय काय 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 घेतलेलं, पण आता जरा मॅच्युरिटी आलेली आहे की वायफायत खर्च करूशी वाटत नाही आहे. माझा ऑलमोस्ट सगळा खर्च चांगल्या कामासाठी होतोय सध्याला, त्यामुळे मला वायफट खर्चच करू नाही वाटत. बाय द वे इकडं गारबा चालू आहे बघा, अरे गारब्याचा सीझन आलेले आहेत, गारब्याला कधी जायचं भाई, गारबा ढोली रा ढोल आलेले ढालेला ढोल आलं, ते तसले गाणे नाचायचे आपल्याला. गारब्याचा ब्लॉग पण तुम्हाला दिसेलच लवकरच दांड्यात, स्टेतून जाऊया घरला. 2000 years later. सो गाइस 10 वाजलेले आहेत, चिमटा वाजला, 10 वाजलेले आहेत गाईज, आणि आलोय पाणीपुरी खायला. आणि एक आमच्यातलाच एक माणसाने लय मोठा पराक्रम करून आलेला आहे, तुम्हाला सांगत नाही पराक्रम, पण त्याचा टावेल टोपी देऊन सत्कार करायचा आपल्याला. प्रायव्हेट पराक्रम आहे ते, तुम्हाला नाही सांगू शकत मी, पण त्याचा सत्कार लय गरजेचं आहे सध्या. हे बघा पाणीपुरी खात बसलोय, कुठं काय आहे ना, पण टावेल टोपी तयार ठेवतो. टावेल आहे का, टावेल आहे, टोपी म्हणून मागचं नॅपकिन घाल त्याच्या डॉक्यात. काय पराक्रम केलाय ते नाही सांगू शकत, पण लय भारी केलाय. आयुष्यात सगळं करा पण हे करू नका, समजण्यावाले पैसे नाद लय बेकार, नाद लय बेकार. अरे हाले डोले होते भाऊ, काय होते बस बस बाजांना बाजा बस बाजा बस, अरे बस रे बस रे. सत्कार करा सत्कार, अरे व्यवस्थित सत्कार, अरे अरे सत्कार कर भाऊचा. पवार कधी बंद आहे, पवार कधी बंद होतं म्हणून टोपी पण घाल त्याला. थांबूक लागली मला, टाळेवाचो की टाळेवाचो ना, टाळेवाचो.
आणि काय काय झालं ती बी सांग काय चाल रे बाळाला खूप कष्ट करून आले बाळ का 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 असेच पराक्रम करत राहायच्या करून अगे 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 अजून एक जिच्याकडे गेलत ती पण नाही एवढी काळजी करायची रे पाणी पा जात रेड बुल पेड बुल बाग पाहिजे का तिने मी कसं सदस्य खायला प्यायला घातलं का नाही तिने काय दिलं हा चॉकलेट पोहचला का नाही फोन तरी केला का चपाती भाजी भात पाला पाचू ना काय डूळ 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 पडली डूळ झाली का जार ते तू तिथं निघाला ना तुझ्या आयुष्यात डोळी बसली डोळ्यात नाही भाई कधी चौकात पण गेलो भेटायला आणि भाऊ किती किलोमीटर गेलास मित्र हा किती किलोमीटर गेला अडीचशे किलोमीटर गेला यायला अडीचशे टोटल पाचशे किलोमीटर ते बी वन डे इथं चौकात आलेल्या माणसाला बी दारात बोलवतो मी बघी नादा बाई बाद सो गाईज घरी पोचलेलो आहे 11:30 वाजलेले अँड डन फॉर द डे आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट